नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उड़न और लोनावला की ताजा तरीन खबरें। नवी मुंबई भाजपा महामंत्री तथा शिरोणी विद्यालय व जुनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ राजेश पाटील व समितीचे मार्गदर्शक काशीनाथ पाटील या दोघा बंधूंकडून बहुरंगी भव्य महाराष्ट्र जत्रा उत्सव 2019 चे आयोजन जुईनगर येथील गणेश मैदानावर करण्यात आले होते। सलग 11 दिवस चालणाऱ्या या प्रोग्रामला खास मराठी चित्रपट अभिनेता सचिन श्रीधर यांच्यासोबत खेळ खेळूया होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये 500+ महिलांनी सहभाग घेत या खेळाचा आनंद घेतला, तसेच महिलांसाठी विविध खेळ खेळण्यात आले होते। अभिनंदन या इथे ज्या विनोद आहेत इथे पाठवा। प्रीतमजी वैणी आउट झाला, नमस्कार। स्टार्ट। अरे रे थोड कशा का जेवायचं आहे, मांडी घालून उभी राहा। थोडं पाठवा पाठवा, ह्या रिंगणाच्या पाठवा। हा रिंगण दिसतं ना, त्याचं पाठवा। बघा रिंगण चप्पल काढा, काढायची असेल तर। महेंद्र आणि प्रीतम प्लीज, शाबाश, सावकाश सावकाश। त्यांचे 5 लागणार। महेंद्र 5 बघा कुठे लागताय। प्रीतम लावून 5 कोणाचे लागतात बघा। पहिले साप त्यांचे 5 साप लागतील, त्यांनी खाली उडी मारायची तिथेच। ही नावं आता या ठिकाणी आपण पुकारू, त्यांना आपण ते गिफ्ट देऊ। शिवाय अजून 3 मानाच्या ज्या साड्या आहेत त्यांचं लकी ड्रॉ या ठिकाणी बाकी आहे। खेळ खेळूया होम मिनिस्टरला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मंदा म्हात्रे, नगरसेविका कोमल वासकर, नगरसेवक दीपक पवार उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर आपल्या प्रियंका काशीनाथ पाटील, आता डॉक्टर प्रियंका असं बोलावं लागेल इथे या ठिकाणी। त्यानंतर आमचे नगरसेवक भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा आता व्यासपीठावर फार म्हणजे मोठ्या प्रमाणात आहेत, तर आम्ही थोरात आमचं स्वागत करतील। आणि इथे सन्मान्य आमचे दुसऱ्याजी, सन्मान्य मिश्राजी, सन्मान्य थँक्यू ताई, तुम्हाला वर यावं लागलं। आपण फार तुमच्या देखील मनापासून या ठिकाणी आम्ही तुमचं स्वागत करतो, पण तुमच्यामुळे एक या ठिकाणी लूक येतो, चांगल्या प्रकारे महिलांचा प्रतिसाद मिळतो। दरवर्षी असतो तरी दरवर्षी प्रतिसाद वाढत चालेल। तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा। पाटील दादा तुमचंही कौतुक करतो आणि मनाताई म्हात्रे जे नाव अखंड महाराष्ट्रभर आदराने घेतलं जातं, याचे कारण की महिलांना सक्षमीकरण करण्याकरता असं एक नेतृत्व जन्माला आलं, आणि नेतृत्व फक्त आपलं घर चूरमूरपर्यंत स्थिरित न राहता तिनं अनेक गोष्टी पादाक्रांत केल्या आहेत। ह्या प्रत्येक महिलेला याचा अभिमान असला पाहिजे। प्रत्येक महिलेनं ह्या माझ्या लाडक्या पाहुणीसाठी जोर जात आहे अजून, त्यांचा आपण सन्मान करूया। आमदार मंदा म्हात्रे यांनी डॉक्टर राजेश पाटील यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे स्वागत केले। डॉक्टर राजेश पाटील आणि परिवहन समितीचे आणि माझे नगरसेवक काशीनाथ पाटील या दोघा बंधूंनी दरवर्षी सालाबादप्रमाणे इथल्या स्थानिक लोकांना काहीतरी मिळावं, त्यांच्या मुलांना इथे व्यासपीठ मिळावं, महिलांना व्यासपीठ मिळावं, गेल्या 19 वर्ष हा कार्यक्रम ते घेत आहेत। आणि आपण पाहिलं महिला किती उत्साहात आहेत आणि महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, महिलांना असं वाटतं की आम्ही पुन्हा शाळेत गेलो की काय। खेळताना त्यांना अतिशय आनंद त्यांच्या चेहऱ्यावर वाटत होता। आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा महोत्सव जो सुरू आहे, हे काही खाण्याचं काम नाही करणं, हा महोत्सव सांभाळणं, वेगवेगळ्या
परंपरेची लोक येणारी सांभाळणं, पण याच्यामधूनच या महोत्सवामधून अनेक जाती धर्माचे लोक जोडली जातात आणि ते जोडण्याचं काम आज काशीनाथ दादा असतील, डॉक्टर राजेश पाटील असतील, हे मंडळी करत आहे. मी त्यांना आणि या त्यांच्या उपक्रमाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देते की असाच दरवर्षी कार्यक्रम उत्तरात उत्तर वाढव आणि लोकांना जास्तीत जास्त त्याचा फायदा हो. हळदी कुंकू कार्यक्रम आहे, महिलांचं समाजन, महिला ज्या असतात त्या कुठेही हळदी कुंकू असलं तरी त्या जातात, कारण हळदी कुंकू हे महत्त्वाचं आणि एक आपलं सौभाग्याचं लेणं असतं, त्यामुळे महिलांना मी खूप खूप शुभेच्छा देईन. धन्यवाद. विशेष म्हणजे महिलांना पैठण्या ह्या देण्यात आल्या, पण लॉटरीद्वारे समितीच्या वतीने भेटवस्तू या देण्यात आल्या. आमच्या सर्व महिला पदाधिकारी आमच्या लाडक्या बहिणींचे शुभ असते, या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. आणि आमच्या वहिनींचं सुद्धा नाव आहे, त्यामुळे वहिनींना सुद्धा आपण पारितोषिक दिलं आहोत आणि ते सुद्धा दादांच्या असते. वा काय योगा योग आहे माऊली. या अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सोनाली इचकर वहिनी भाग्यवान उपविजेता ठरले, ज्यांनी कडक परफॉर्मन्स केला आणि खूप मस्त ह्या ठिकाणी बाजी मारण्याचा प्रयत्न केला, पण कोणतरी विजेता होतं आणि कोणतरी पराजित होतं. त्यापैकी ह्या आमच्या पाच वहिनी आहेत, पण खूप छान खेळल्यात, त्याबद्दल तुमचं कौतुक करतोय. आणि तृतीय क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि प्रथम क्रमांक क्या बाब आज किताब जुईनगरच्या होम मिनिस्टरला मिळतोय जोरदार टाळ्या. तृतीय क्रमांकाची मानकरी आमच्या ह्या वहिनी, त्यांचं खूप खूप कौतुक. आणि द्वितीय क्रमांकाची मार्ग ठरली आहे, द्वितीय क्रमांक सुवर्णा कोरडे वहिनी, सुवर्णा कोरडे वहिनी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी पण. अभिनंदन. सुवर्णा कोरडे वहिनी खूप किती छान दिसते बघा तुम्ही सगळेजण. आणि प्रथम क्रमांकाची महाराष्ट्र महोत्सव समिती भव्य महाराष्ट्र जत्रोत्सवाच्या या होम मिनिस्टरची मानकरी ठरली आहे, जिला मिळणार आहे या ठिकाणी मस्तकावरती राजेशाही राणी सरकारचा मुकुट आणि सोबतीला मानाची पैठणी. जोरदार जोरदार टाळणी. अभिनंदन करूया आमच्या लाडक्या वहिनींचं. वा क्या बात आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं कौतुक करतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. छान केला. घरी गेल्यानंतर तुमच्या सासूबाईने तो क्राऊन घालायला द्या, आनंद होईल. मी तुम्हाला सर्व महिला पदाधिकाऱ्यांचं खूप कौतुक करतोय. खूप खूप धन्यवाद. माजी नगरसेवक तथा परिवहन समिती सदस्य काशीनाथ पाटील यांनी अधिक माहिती दिली. बघा आज तुम्ही बघितलेलं असेल, गेले 9 दिवस आपण पण येत आहात शूटिंग करण्यासाठी. काय येत असेल महिलांसाठी, तर महिला एवढ्या आमच्या आनंदित असतात का होम मिनिस्टरचा कार्यक्रम कधी येत असतो, त्यांना मिळणाऱ्या त्या पैठणी साड्या, आणि पैठणी साड्या एक नाही तर आम्ही 8-8 पैठणी साड्या घेऊन येतो. त्याच्यामुळं महिला आणि आमणारा मानणारा गट महिला या फार आनंदित इथे येत असतात. आता जवळपास 500 अधिक महिला आहेत, वेगवेगळे खेळ घेतलेले आहेत. नाही आम्ही 500 अधिक असं तसं नाही, आम्ही ते एक नियम ठेवलं होतं का तुम्ही 500 पर्यंत आपण महिलांना घेऊ, त्याच्यानंतर येणार घेर, कारण वेळेचं शेवटी बंधन आहे. त्या वेळेमध्ये तेवढ्या महिलांचा कार्यक्रम झाला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही 500 टार्गेट ठेवलेलं. सर विविध बक्षिसं देखील यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत, काय काय बक्षिसं आहेत? काय काय बक्षिसं? 8 पैठणी साडी आहेत आणि इतर लहान मोठी भरपूर बक्षीस आहेत, म्हणजे 110 बक्षीस आहेत जवळजवळ. ती प्रत्येकाच्या त्याच्या ग्रेडप्रमाणे त्याला ते बक्षीस दिलं जाईल. चालकांप्रमाणे उद्या रविवार आहे, मुलांना सुट्टी असते तर त्यांच्या कलागुणांना आम्ही वाव देतो. उद्या ड्रॉइंगचा आमचा क्लास असतो, त्याच्याबरोबर त्यांना हवं असलेले बिस्किटचे पुढे, त्यांना असलेले पेपर, त्यांना असलेली पेन्सिल ही आमच्या मंडळामार्फत दिली जाते आणि त्यांना खरोखर त्याचा आनंद वाटतो. आणि सकाळी जवळजवळ 2-3 हजार विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये भाग घेत असतात. व्हिडिओ जर्नलिस्ट समीर खानसह प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट. नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरन और लोनावला की ताजातरीन खबरें.